अयोध्येत तयार करण्यात आलेल्या मंदिरात प्रभू श्रीरामाच्या मूर्तीची आज प्राणप्रतिष्ठा करण्यात आली असून संपूर्ण देशात भगवामय वातावरण तयार झालं असून गोंदियात देखील श्रीराम मूर्ती प्राणप्रतिष्ठेचे औचित्य साधून श्रीराम दौडचे प्रथमच आयोजन करण्यात आले असून यात 15 किलोमीटर 5 किलोमीटर अशी ही दौड स्पर्धा आयोजित करण्यात आली असून 15 किलोमीटरमध्ये प्रथम आलेल्या विजेत्याला 15,000 रुपये तर द्वितीय विजेत्याला 7,000 रुपये तर 5 किलोमीटरच्या स्पर्धेत प्रथम आलेल्या विजेत्याला 11,000 रुपये द्वितीय विजेत्याला 5,000 रुपये रोख रक्कम आणि प्रमाणपत्र देऊन गौरविण्यात आले असून माजी मंत्री परिणय फुके शिवसेना उद्धव ठाकरे गटाचे जिल्हाध्यक्ष पंकज यादव यांच्या हस्ते या स्पर्धेला हिरवी झेंडी दाखवून सुरुवात करण्यात आली असता पंकज यादव यांच्या हस्ते विजयी स्पर्धकांना रोख रक्कम तसेच प्रमाणपत्र देऊन गौरविण्यात आले. संपूर्ण देशभरात विविध कार्यक्रम आज 22 जानेवारी म्हणजे प्रभू श्रीरामांचं अयोध्या येथे मंदिरात भव्य मंदिरामध्ये प्राणप्रतिष्ठा होणार आहे आणि म्हणून सगळीकडे फार उत्साह आहे. संपूर्ण देशभरात विविध कार्यक्रम करत आहे पण गोंदिया जिल्ह्यात गोंदिया शहरामध्ये प्रथमच असं झालं आहे की मॅरेथॉनचं आयोजन केलेलं आहे आणि या माध्यमातून निश्चितच प्रभू श्रीराम आणि त्यांची जी वानरसेना होती आणि ही आमची सगळी जी आज मॅरेथॉन धावले सगळे वानरसेना आहे आणि हे फिट राहतील तर आपण आपल्या धर्मासाठी आपल्या देशासाठी आणि प्रभू श्रीरामासाठी लढू शकू हे या माध्यमातून एक संदेश आयोजकांनी दिलेला आहे. निश्चितच एक चांगला उपक्रम यावर्षी फाउंडेशनच्या माध्यमातून करण्यात आलेला आहे यांनी दरवर्षी करावं ही या सर्वच आयोजकांना विनंती करतो आणि शुभेच्छासुद्धा देतो. आज भगवान श्रीराम यांच्या प्राणप्रतिष्ठा होत आहे अयोध्यामध्ये. आमच्या आणि पूर्ण भारत आणि वर्ल्डमध्ये एक सौभाग्याचं पर्व आहे भगवान श्रीराम आमच्या अयोध्यामध्ये त्याच्या प्राणप्रतिष्ठा होत आहे. त्याच्या माध्यमाने आज गोंदियामध्ये मॅरेथॉन दौडची स्पर्धा आपण आयोजन केली होती. संपूर्ण वर्ल्डमध्ये आणि देशात एक उत्सवाचा माहोल आहे आणि असा माहोल संपूर्ण देशामध्ये राहिला पाहिजे. काऊन की आमचे भगवान श्रीराम यांच्या प्राणप्रतिष्ठेमध्ये परिणय फुके दादांनी म्हणलं आहे की हा कार्यक्रम दरवर्षी झाला पाहिजे. आमचे सगळे कार्यकर्ता युवा ज्या फाउंडेशन हा कार्यक्रम केलेले आहे हा दरवर्षी होणार मी असे दादाच्या सोबत हमी भरतो आणि सर्वाला संपूर्ण भारतला संपूर्ण युग आहे त्याला बधाई देतो की आमचे श्रीराम भगवान यांची प्राणप्रतिष्ठा होत आहे. जय श्रीराम.